आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन रेसिपीज बघूया एक म्हणजे गुळाचा नारळी भात आणि दुसरी आहे शुभ्र नारळाची वडी तर हा गुळाचा जो नारळी भात आहे तो मोकळा होण्यासाठी आणि आपली नारळाची वडी शुभ्र होण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी बघूया नारळी भात नारळी भात बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलाय थोडा जुना बासमती घ्यायचा म्हणजे तो मोकळा मोकळा होतो नारळी भात मोकळाच छान लागतो हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तासभर थोडंसं पाणी घालून भिजवत ठेवायचं आहे आपण पाणी मोजून घालणार आहोत त्याच्यामुळे भिजवण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला चार पाच चमचे एका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचंय मी गाईचं तूप वापरलंय आणि त्याच्यामध्ये दहा बारा काजू छान तांबूस रंगावर तळून घ्यायचेत आणि वाटीत बाजूला काढून ठेवायचेत आता यातच दहा बारा मनुका पण आपल्याला हलक्याशा तळून आहेत मनुका तळताना जरा काळजी घ्या कारण त्या तुपात फुलतात आणि फुलून अंगावर उडू शकतात म्हणून काळजीपूर्वक करा आता तळलेल्या मनुकाही बाजूला काढून ठेवूया आता याच गरम तुपात चार ते पाच लवंगा घालायच्या आणि दोन वेलचीचे सोललेले दाणे घालायचे आहेत आता सुद्धा फुलून अंगावर उडू शकतात त्यामुळे ही फोडणी करताना सुद्धा काळजीपूर्वक करा आता ह्याच्यामध्ये आपण तासभर भिजवून ठेवलेला बासमती तांदूळ घालूया आणि तांदूळ छान परतून घ्यायचं आहे तुपावर आता एक वाटी तांदूळासाठी मी एक वाटी गरम पाणी घातलंय आणि एक वाटी नारळाचं दूध काढलंय नारळाचं दूध कसं तयार करायचं तर खोवलेला नारळ मिक्सरमधनं काढायचा आणि तो बारीक होल्स असलेल्या चाळणीने चाळून घ्यायचा म्हणजे आपलं नारळाचं दूध तयार होतं आता हे सगळं व्यवस्थित ढवळून झाकायचं आहे आणि याला साधारण दहा मिनिटं छान वाफलवून घ्यायचं आहे भात शिजतोय तोपर्यंत आपण एका छोट्या वाटीमध्ये आठ ते दहा केशराच्या काड्या घालायच्या याच्यात दोन चमचे कोमट दूध घालायचे आणि थोडा वेळ भिजत ठेवायचे म्हणजे या केशराचा रंग दुधामध्ये छान उतरतो गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता भाताला छान वाफ आली आहे हा भात आपल्याला एक कणी कमी शिजवून घ्यायचा आहे पूर्ण शिजलेला नाहीये हा भात तुम्हाला दिसत असेल तर मोकळा झाला आहे आणि एक कणी कमी शिजवायचा आहे आपल्याला पूर्ण मऊ शिजवायचा नाहीये आणि आपण पाणी मोजून घातल्यामुळे हा पूर्ण मऊ शिजलेला नाही आहे आणि मोकळा झाला आहे याचे शीत मोडले नाही पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ आहे मी इथे ज्या वाटीनी आपण बासमती तांदूळ मोजून घेतलाय त्याच वाटीनी एक वाटी चिरलेला गूळ घालतीये आमच्याकडे थोडंसं अगोड आवडतं म्हणून मी एक वाटी गूळ घालतीये तुम्हाला जर गोडसर आवडत असेल तर सव्वा वाटी गूळ घाला त्याच वाटीनी मोजून एक वाटी खोवलेला नारळ घालायचा आहे बारीकवर गॅस चालूच आहे आता हे सगळं व्यवस्थित हळूवार मिक्स करून घ्यायचंय आपला भाताचा जो शीत आहे तो मोडला नाही पाहिजे म्हणून एकदम हळूवार आपल्याला हे ढवळून घ्यायचंय हे ढवळून झालं की आपण मगाशी जे केशराचं दूध बनवून ठेवलं होतं ते दूध ह्याच्यामध्ये घालूया केशराचा रंग छान दुधामध्ये उतरलाय आणि परत एकदा याला हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचंय लक्षात ठेवा एकदम हळूवार ढवळायचंय कारण आपल्याला भाताचं शीत मोडला गेला नाही पाहिजे भात मोकळा बनवायचा आहे आता याला झाकून पाच ते सात मिनटं आपल्याला एकदम स्लो फ्लेमवरती शिजवायचे हे शिजायला ठेवून दोन तीन मिनटं झाले की आपण तळून ठेवलेले काजू आणि बेदाणे ह्याच्यामध्ये घालायचे आणि वरून परत एक चमचाभर आपल्याला साजूक तूप घालायचे याच्यामुळे भात छान चकचकीत दिसतो आणि मोकळा मोकळा होतो काजू बेदाणे आणि साजूक तूप घालून झालं की परत एकदा हळूवार ढवळून घ्यायचे आणि परत एकदा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचे यातला गुळ छान वितळतो आणि भात छान मोकळा मोकळा होतो आता तुम्ही बघत असाल तर आपला मस्त मोकळा मोकळा असा नारळी भात तयार आहे काही काही लोक भात वेगळा शिजवून घेतात तो गार करतात प्लेटमध्ये काढून आणि मग त्याच्यामध्ये गुळाचं आणि नारळाचं मिक्सचर घालतात पण ते थोडंसं अवघड असतं करायला पण या पद्धतीने भात केला तरीही तो छान मोकळा मोकळा आणि करायलाही जरा सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने नारळी भात जरूर करून बघा आणि आता पांढरी शुभ्र मऊसूत नारळाची वडी एका ताटाला तूप लावून घ्या हे ताट तूप लावून बाजूला ठेवायचं आहे दीड चमचा साजूक तूप घालायचे याच्यामध्ये एक वाटी खोवलेला ओला नारळ घालायचा आहे आणि याच्यामध्ये त्याच वाटीनी मोजून सव्वा वाटी साखर घालायची आहे एकास सव्वा असं प्रमाण आहे गॅस सगळ्यात लो फ्लेमवर ठेवलेला आहे आता हे सगळं मिक्स करून आहे व्यवस्थित त्याच वाटीनी मोजून अर्धी वाटी दूध घालायचे दुधामध्ये थोडीशी साय असली तरी चालेल त्याने वड्या मऊ होतात आता दूध तूप कवलेला नारळ आणि साखर सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करा आता हे मिश्रण तीन ते चार मिनिटं सतत ढवळत राहायचंय मिश्रणाला आधी थोडंसं पाणी सुटतं आणि याच्याकडे व्यवस्थित लक्ष देत इथेच उभं राहून ढवळत ढवळत राहायचंय त्याला ते पाणी हळूहळू आळत जातं पण तुम्ही दुर्लक्ष केलं तर साखर ब्राऊन होते आणि मग नारळाच्या वड्यांना पांढरा नाही तर ब्राऊन रंग येतो आता हे ढवळून मला सात ते आठ मिनिटं झालेत हे थोडंसं कोरडं कोरडं दिसायला लागतं आता दहा ते बारा मिनिटं झालेत मिश्रण छान कोरडं होऊन पॅनचा कडा सोडायला आहे आणखी दोन ते तीन मिनटं आपण ढवळत राहूया मिश्रण छान ड्राय आहे आणि पॅनच्या कडाही आहे आता आपण हे तूप लावून ठेवलेल्या ताटलीमध्ये लगेच ओतूया आणि मिश्रण गरम असतानाच याला चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साह्यानी छान थापून आहे थाळीमध्ये मिश्रण गरम असतानाच थापून घ्या आता हे एकसारखं थापून आहे याच्यावर आपण छान ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालूया थोडा वेळ बाजूला ठेवूया आता हे कोमट असतानाच आपण याच्या चौकोनी वड्या पाडून घेणार आहोत पण सगळ्यात आधी याचे काठ आपल्याला थोडेसे मोकळे करून घ्यायचेत आता याच्या तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या छोट्या मोठ्या वड्या करून घ्या बघा किती सुंदर पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत अशी नारळाची वडी तयार आहे ही वडी करून बघा एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू